कलाकाराची खरी कलाकृती ही त्याला ओळख मिळवून देती. असेच नगरच्या एका कलाकाराची कलाकृती ही लवकरच अयोध्येत साकारणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात झळकणार आहे. नगरचे जगविख्यात कलाकार शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी अयोध्येत बनत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या जी प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गावरती काही 3D शिल्पे कलाकृती त्या सादर करणार आहेत. नेमकं ही कलाकृती कशी असणार आहे, हे काम त्यांना कसं मिळालं, तसेच या कामामध्ये त्यांना काय अडचणी आले किंवा हे काम कसं पूर्ण करणं हे त्यांच्या पुढे चॅलेंज आहे, त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या गॅलरी आर्टला आलेलो आहोत. तसेच आपण प्रमोदजी यांच्याशी एक खास संवाद साधणार आहोत. हे काम करताना त्यांना काय नेमका अनुभव आला याबाबत आपण त्यांच्याशी बोलूया आणि माहिती जाणून घेऊया. अयोध्येमध्ये जे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं जे अतिभव्य असं राम मंदिर स्थापन देत आहे, त्या राम मंदिरातल्या परिक्रमा मार्गावर चबुतऱ्याच्या परिक्रमा मार्गावर शिल्प स्वरूपात रामायणातली काही प्रसंग ते सगळे प्रसंग त्याच्यावर दर्शवत, तर त्याचं मॉडेल 3D मॉडेल करायचं काम सध्या माझ्याकडे सुरू आहे. त्याचं रेखांकन जे आहे, त्याचे ड्रॉइंग जे आहे, ते ज्येष्ठ चित्रकार वासुदेवजी कामत ती करत आहे. कारण त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांना जी स्क्रिप्ट दिलेली गेलेली आहे त्यांना लिखित स्वरूपात, ते वाचून त्यांना एक संकल्पित चित्र तयार करायचं, ते क्रिएशन आहे खरं, ते तयार करून त्याचं ड्रॉइंग करून ते माझ्याकडे येतं, त्यावरून मग त्याचं मी क्ले मॉडेल तयार करतो. आधी हे जे आहे क्ले मातीचं मॉडेल आहे, ही मातीच्या मॉडेलवरून हे अप्रूव्ह झाल्यानंतर याचं फायबर ग्लासमध्ये रूपांतर होतं आणि त्या फायबर ग्लासच्या मॉडेलवरून मेजरमेंट घेऊन दगडामध्ये ते बन्सी पहाडपूर ज्या दगडामध्ये मंदिर तयार होते त्या मंदिरामध्ये याचं काम सुरू आहे. ही प्रोसेस आहे सगळी, त्यामुळे ते जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यात कुठलंही आम्ही काही पर्सेंट पण चूक राहील असं काही ठेवलेलं नाही. ॲक्युरसी येण्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे कामाच्या परफेक्शनसाठी, त्यासाठी हे सगळं काम करत आहे. हे काम आपल्याला कसं भेटलं किंवा ही लिंक कशी मिळाली की डायरेक्ट अहमदनगरचं नाव अयोध्येपर्यंत पोहोचलं? नाही, डायरेक्ट नाही पोहोचलं, त्याच्यामध्ये बरीच प्रोसेस बऱ्याच दिवसापासून ही प्रोसेस चालू होती. अनेक कलाकारांचं काम त्यांनी अभ्यासलं बघितलं, बऱ्याच कलाकारांना त्याचं एक बेसिक मॉडेल तयार करायला सांगितलं होतं, ते मॉडेल तयार केले, मॉडेल त्या कमिटीचे लोक येऊन बघून गेले होते माझ्याकडे येऊन की मग कसं करतोय काम, कामाची पद्धत काय, शैली काय, सगळं बघून मग ते सर्व याच्यातनं आपलं काम त्या पसंतीपर्यंत गेलं. ही सगळी प्रभू रामचंद्रांची कृपा आहे की ते सेवा करून घेतात असं मला वाटतं, की कारण हे आपण निमित्त आहोत. कारण मी हे काम करताना तुम्ही मला सगळे विचारतात की हे कसं काय केलं तुम्ही, त्याचं काय उत्तर नाही माझ्याकडे, काय हे असा इतकी माती घेतली, इतकी ग्रॅम आणि अशी लावली, असं नाही आहे. ते सहज होतं, हे होताना कुठली तरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते, मला वाटते ती शक्ती काम करते, मी निमित्त आहे तेच काम करून घेतात असं मला असं वाटतं, ते आहे. कारण हे सगळं नवीन क्रिएशन आहे, म्हणजे मातीला याच्या आधी अशा मूर्ती नाही तयार, हे सगळं नवीन तयार करणं चालू आहे. तर हे हाताने मातीला आकार देणं हे खरं मूर्तिकला आहे, आणि मूर्तिकलेचं दगडात काम करणं ही शिल्पकला आहे. शिल्प हे घडवलं जातं, मातीचं मूर्ती ही आकार दिली जाते, तर ही मूर्तिकला आहे. तर हे मूर्तिकलेचं काम आता तुम्हाला काय होतं, लोकांमध्ये ती साक्षरता, कला साक्षरता आपण म्हणूया, ती नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. कारण लोकांना तुम्ही ठिकठिकाणी बघतात की साच्यातनं काढलेल्या गणपतीच्या मूर्ती आहेत आणि ते लोक मूर्तिकार म्हणून लिहितात, पण त्यांनी मूर्ती घडवली का नाही, ते नुसतं साच्यातनं मूर्त्या काढतात. मग त्या साच्यामध्ये तुम्ही जरी प्लास्टर ऑफ पॅरिस उतलं तरी तीच मूर्ती निघते, आणखी दुसऱ्या मुलांनी केलं तीच मूर्ती, पण त्याच्यामध्ये तुमची कारागिरी काय, स्किल काय, तुमचं कलाकार म्हणून तुमचं काम काही नाही त्याच्यात. तर ती मूर्तिकला ते मूर्तिकार ते शिल्पकार नाही आहेत, ते नुसतं मूर्तिकार अमुक अमुक असं नाही आहे. ते माता हाताने घडवणं ही खरी कला आहे आणि ती हळूहळू लुप्त होत गेली त्या मध्यंतरीच्या काळामध्ये, की सगळे तयार साचे मिळतात आणि त्याच्यातनं मूर्त्या घडवतात. हाताने मातेची मूर्ती घडवताना बराच अभ्यास, तुम्हाला बेसिक तुमचं ड्रॉइंग चांगलं लागतं, ड्रॉइंगचा अभ्यास लागतो तुमचा, कारण हे ते 2D आहे मग हे 3D आहे. तर तुम्ही कागदावर चांगलं चित्र काढू शकत असाल तरच मातीमध्ये त्याला त्रिमित आकार तुम्ही देऊ शकता, ही प्रोसेस आहे.
आणि हे त्रिमित अजून पुढची प्रोसेस, म्हणजे तुम्हाला सगळ्या अँगलनी त्याचा विचार करावा लागतो. हे 3D आहे, याच्यासाठी अभ्यास लागतो. आणि मला असं वाटतं की ते आमचे आई वडील जे आहेत वडिलांनी, त्यांनी माझ्याकडनं लहानपणापासून करून घेतले. आमचे गुरु रबा केळकर, त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे आम्हाला घडवण्यासाठी, आणि त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. सर्व रसिकांचा सदिच्छा पाठीशी आहेत, त्यामुळेच मग हे घडते असं मला वाटतं. परिक्रमा मार्गावरती आहे, मूर्तीची संख्या मी आता नाही सांगू शकत, कारण ती प्रोसेस चालू आहे. साधारण 100 असं मी ऐकतो की 100 प्रसंग आहेत सगळे. ते कमी जास्त पडू जातं, कारण ते असं टर्न होते ना ती मंदिर परिक्रमाचं, तर लहान मोठ्या स्वरूपात ते आहेत. काही प्रसंगांमध्ये 2 मूर्ती आहेत, काही याच्यामध्ये बघा 20-22 मूर्ती आहेत. ते प्रॉपर कमी जास्त होईल, पण ते 3D स्वरूपात, त्रिमित स्वरूपात, शिल्प स्वरूपातलं रामायण हे प्रदक्षिणा घालताना सर्व भक्तांना नक्की बघायला मिळेल असं ते आहे. आत्ता आमच्याकडे जे काम आत्ता दिलेलं आहे, ते काम आम्हाला या डिसेंबर अखेर पूर्ण करायचं आहे. ते चालू आहे. अयोध्याच्या राम मंदिरासाठी आपल्याला एक भाव कसं वाटतं? खूपच मला असं वाटतं, खूप माझ्यासाठी तर ती खूपच आनंददायी, खूप समाधान देणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की माझे आजोबा जे होते ते मूर्तिकार होते. त्यांनी शिर्डीच्या आसपास अनेक मंदिरांमध्ये पूर्वी मूर्त्या घडवलेल्या आहेत. तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की ते ज्या श्रद्धेने काम करायचे, मूर्त्या घडवायचे, तर ते तिथे कुठेतरी बीज आहे. हे मंदिरासाठी ज्या मूर्त्या करायचं ते काम आहे. मला असं वाटतं ते आजोबांचं जे त्यांनी ज्या निश्चिती काम केलं, त्यांचं ते त्याचंच फळ मला मिळते असं मला वाटतं.